राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूरच्या पथकाने गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर येथे एका कारमधून वाहतूक होणारी 800 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. तसेच सांगोलेच्या पथकाने नाझरे तालुका सांगोला व पंढरपूरच्या पथकाने सरपडोह तालुका करमाळा येथील हातभट्टी ठिकाणावर छापे टाकून 35 लिटर हातभट्टी दारू व 2650 लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त केलाय. निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी बक्षी हिप्परगा ते मुळेगाव तांडा रोडवर 12 जानेवारी रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास सापळा लावला असता बक्षी हिप्परगा हद्दीत एक चारचाकी वाहन रस्त्यावरून येताना दिसला. सदर वाहनास अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 इसम व हातभट्टी दारूने भरलेला रबडी ट्यूब मिळून आल्या. या कारवाईत शिफ्ट कार क्रमांक MH04GD4165 हे वाहन जप्त करून वाहनातील मोठ्या 8 रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 100 लिटर प्रमाणे 800 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आलाय. जप्त हातभट्टीची वाहतूक करणारे आरोपी इसम नामे दिगंबर चंदू राठोड राहणार वरळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर व रामचंद्र अंबादास जाधव राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर. या इसमांना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत 800 लिटर हातभट्टी दारू व वाहन असा 3,40,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, गजानन ढबे व वाहन चालक रचित शेख यांनी पार पाडले. तसेच 11 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक सांगोला कैलास छत्रे यांनी सांगोला तालुक्यातील नाझरे गावातील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 400 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले व नागेश लक्ष्मण जाधव या इसमाच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारू जप्त केले. पंढरपूर विभागाचे निरीक्षक पवन मुळे व दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांनी त्यांच्या पथकासह करमाळा तालुक्यातील सरपडोह गावातील हातभट्ट्यांवर धाड टाकून 2,250 लिटर रसायन जप्त केले. दोन्ही पथकाच्या कारवाईत 65,830 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आवाहन: सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, ढाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून तस्करी होणाऱ्या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केलं असून त्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलाय. तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकी विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.